नमस्कार, मी प्रवीणा शिरपूरकर। नवराष्ट्राच्या टॉप फाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवाळीनंतर शिंदे फडणवीस सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय। तसंच हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचंही टोला त्यांनी लपवलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। विश्वास बारबुले यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत। आशियातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 शहरांचा समावेश करण्यात आलाय। हवा निर्देशांक अहवालानुसार गुरुग्राम हे शहर सर्वाधिक प्रदूषित ठरलंय। अव्वल टेनिसपटू सेरेना विलियम्स टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता तिने स्वतःच निवृत्तीबद्दल माहिती देत कोर्टवर पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले आहेत। आज भाऊबीज हा सण आहे आणि या सणाचा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसतोय। सेलिब्रिटी पासून ते नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर सण साजरा करताना दिसत आहे। तर आजच्या टॉप फाईव्ह बुलेटिन मध्ये इतकंच। ताज्या घडामोडींसाठी भेट द्या नवराष्ट्र.com।